ठाणे तालुक्यातील 88 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षण प्रांत अधिकारी सुधाकर भोसले व तहसीलदार ज्योती देवरे यांच्या उपस्थितीत आज सोडत पद्धतीने काढण्यात आले. यावेळी अनेकांची लॉटरी लागली तर काहींचे चेहरे मात्र हिरमुसले. अनेकांच्या हातात बहुमत असूनही त्या आरक्षणाचा सदस्य नसल्याने मोठी निराशा झाली आहे. ठाणे तालुक्यातील 88 ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या, मात्र सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात न आल्याने सरपंच पद कोणाला ही बाब गुलदस्तात होती. अनेकांनी आपल्या गटातील निवडून आलेल्या सदस्यांच्या प्रवर्गातील आरक्षण निघावे यासाठी देव पाण्यात ठेवले होते. शेवटी सरपंच पदांचे आरक्षण काढण्यात आले. त्यात अनुसूचित जाती प्रवर्गातील खुल्या व महिला प्रवर्गासाठी प्रत्येकी 3, अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिला व खुल्या प्रवर्गासाठी 3, नागरिकांच्या मागास प्रवर्गातील 31 जागांपैकी 15 जागा खुल्या तर 16 जागा महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच खुल्या प्रवर्गात 71 जागांपैकी 36 जागा महिलांसाठी तर 35 जागा खुल्या आहेत. अशा प्रकारच्या आरक्षणामुळे अनेकांना निराशेला सामोरे जावे लागले असून अनेक जणांना अनपेक्षितपणे अचानक सरपंच पदाची लॉटरी लागली आहे. त्यामुळे तालुक्यात अनेक गावांमध्ये काही खुशी काही गम असेच वातावरण पाहायला मिळते. आरक्षणाच्या तांत्रिक घोळामुळे काही ठिकाणी बहुमत नसलेल्या पॅनलचा सरपंच करण्याची नामुष्की अनेक गावांवर ओढवली आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.